नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय संघर्ष सिद्धी। देशातील गृहारोकांच्या चमूने घरवाल हिमालयातील 7075 उंच शिखर म्हणजे उत्तराखंडातील गंगोत्री नॅशनल पार्कमधील सर्वात उंच शिखर असलेल्या स्केंड माउंट संतोपंतावर चढाई करण्यात आली। माउंट संतोपंत मोहीम एव्हरेस्टपूर्व मोहीम म्हणून ओळखली जाते, कारण अनेक गृहारोहक एव्हरेस्ट चढाई करण्याची तयारी म्हणून हे शिखर चढतात। कर्नाटकातील बेळगावचा तरुण गृहारोहक अक्षय देशपांडे बेळगावच्या नव्हे तर कर्नाटकातील लोकांसाठी अभिमानाचा क्षण असा करून दाखवले। चला पाहूया त्यांच्याच मुखाने त्यांची मोहीम। बरेच वर्ष झालं मी याचं ट्राय करत होतो, ह्या पीक क्लाइम करायचं म्हणून, बट कोविड आलं, त्याच्यानंतर माझं फिजिकल प्रिपरेशन पण नव्हतं। बट ह्यावर्षी मी ठरवून की 8-9 महिने ह्याच्यासाठी दिलो, प्रिपरेशन केलो आधी, आणि त्याच्यानंतर मी मे लास्ट वीक मतलब मे 20th मी फर्स्ट अटेम्प्ट केलो ह्यावर्षी, बट ऑक्सिजन कमी झाल्यामुळे ते फेल झालं आणि मला खाली घेऊन यावं लागलं। सो त्याच्यानंतर मी 2 महिना हिमाचलला शिफ्ट झालो आणि तिकडे एक हॉटेलमध्ये काम केलो 2 महिना, आणि त्या हॉटेलच आहे 12,000-12,500 feet। सो मला ॲक्लिमटायझेशन व्हायला सोपं झालं। सो त्याच्यानंतर मी आणि एकदा सप्टेंबरमध्ये अटेम्प्ट करू असं वाटलं मला, आणि मी अटेम्प्ट पण केलो 26th ऑगस्टला, मी सबमिट पण केलो। सो 10th ऑगस्ट आम्ही सुरू केलो गंगोत्रीपासून, आणि तिकडून आम्ही अराउंड 14 days आम्हाला लागलं सबमिट करायला। सो मेमध्ये फेल झालं, बट मला हे करायचंच होतं, आणि मी मागचं 9-8 महिना मी ह्याचं प्रिपरेशनमध्येच घातलेलो। सो आय डोंट वॉन्ट टू वेस्ट इट। सो मी आणि एकदा अटेम्प्ट केलो आणि 26 ऑगस्टला सक्सेसफुल झालो। ह्याच्यानंतर इंटेन्शन हे आहे की पुढच्या वर्षी 2023 मला एव्हरेस्ट क्लाइम करायचं आहे, आणि 7 summits म्हणतात, 7 खंड जे आहेत आमचा वर्ल्डमध्ये, त्याचं एक हायेस्ट पीक असते, ते सगळे मला क्लाइम करायचं आहे। ते नेक्स्ट इयर आणि नेक्स्ट 2 इयर्समध्ये ते करायचं माझा प्लॅन चाललं आहे, आणि ह्याच्याबद्दल मला प्रायव्हेट स्पॉन्सर्स आणि गव्हर्नमेंटकडून पण सपोर्ट एक्सपेक्टेड आहे, आणि मी त्याचा पण तयारी करतो। आता जे पीक मी क्लाइम केलो त्याचं नाव आहे माउंट सतोपंत, 7075 meters, म्हटलं तर 23,320 feet त्याचं हाईट आहे सी लेवल पासून, आणि आम्हाला क्लाइम करायला टोटल गंगोत्रीपासून सुरू केलो समिट व्हायला 14 दिवस लागले, आणि वापस गंगोत्रीला पोहोचायला 19 days, 20 दिवस टोटली आम्हाला लागलं वापस यायला। अडचणी फार आले, ह्याला वन ऑफ द टफेस्ट पीक्स इन इंडिया म्हणतात। वाय? बिकॉज ह्याच्यामध्ये स्नो पण आहे, आईस पण आहे, ग्लेशियर्स पण आहे, आणि रॉक पण आहे। रॉक फॉल होते, माझ्या डोक्यावर पण रॉक 2-3 पडला। सो इट्स ऑल डेंजरस, आणि गॉड फॉरबिडन असं काहीतरी झालं तर आमचं बॉडी पण वापस इकडं घेऊन येऊ शकत नाही, आमचं बॉडी पण भेटत नाही, तसलं सिच्युएशन्स असतात आमच्या एक्सपेडिशन्समध्ये। दिस इज वन ऑफ द टफेस्ट स्पोर्ट्स, आणि माझं इंटेन्शन आहे की मी हे प्रमोट करू पुढे। नाही, मला माझं फर्स्ट अटेम्प्टला अर्धा मी लोन केलेलो, आणि 3-4 लोक मिळून थोडं स्पॉन्सर केलेले, बट दॅट वॉज द फेल्ड अटेम्प्ट। सो ऑल ते सगळे पैसे माझे वेस्टच झाले। सो नेक्स्ट मी अटेम्प्ट केलो मेमध्ये, त्याच्यासाठी पण मी तिकडे बसूनच लोनचं व्यवस्था केलो, 1-2-3 सोसायटीमध्ये लोन घेतलो आहे, आणि ते त्याचा रिफंड पण मी गव्हर्नमेंटकडून विचारायचा प्रयत्न चाललो आहे, आणि मी चाललो आहे बँगलोरला त्याच्यासाठी पण। सो फायनान्शियली इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, मला हे एक्सपेडिशनला 2.5 lakhs 1 attemptला गेले, आणि नेक्स्ट अटेम्प्टला जरा कमी होते, बट सगळे मिळून इट कॉस्टेड मी मोर दॅन 4 lakhs। बरेच वर्ष मी वेट केलो ह्या समिटसाठी, हे क्लाइम्बिंगसाठी, तर बारच बरेच चांगलं वाटलं, बट तिकडे वर जाऊन थांबून मी वी कॅन सेलिब्रेट, बिकॉज ऑक्सिजन एवढं कमी असतं ना की आम्हाला बोलायचं पण फार टफ असतंय। सो सेलिब्रेशन खाली येऊनच झालं, आणि कॉन्फिडन्स एवढं जास्त झालं की नेक्स्ट इयर एव्हरेस्ट आणि 7 summitला मला हेच कॉन्फिडन्स पुढे सपोर्ट होईल असं वाटतं। अक्षय देशपांडे, मी बेळगावमध्ये।